चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर विसापूर येथील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जैवविविधता उद्यान बॉटनिकल गार्डन हे चंद्रपूर जिल्ह्याचे वैभव राहणार आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 25 डिसेंबरला या उद्यानाचे लोकार्पण करायचे आहे. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांच्या समन्वयातून उत्तमोत्तम काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. बॉटनिकल गार्डन येथे कामकाजाच्या प्रगतीचा ऑन फील्ड आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वनबल प्रमुख डॉक्टर राव, वन अकादमीचे संचालक MS रेड्डी, चंद्रपूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, मध्य चांदाच्या उपवनसंरक्षक श्वेता बुडू, सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत पवार आदी उपस्थित होते. देशातील अत्याधुनिक बॉटनिकल गार्डन चंद्रपूर येथे साकार होत असल्यानं वनसंपदा व वनेतर क्षेत्रातील जैविक संवर्धन साठा बघण्यासाठी या गार्डनला देशविदेशातील पर्यटक भेट देतील असे पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांनी प्लॅटोनेरियम, सोलर एनर्जी पार्क, अंडरग्राउंड म्युझियम, बटरफ्लाय गार्डन, सायन्स सेंटर, कॅफेटेरिया, प्रशासन इमारत, प्रदर्शन बिल्डिंग, एंट्रन्स प्लाझा, सायन्स पार्क, रेस्टॉरंट आदी कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. बैठकीला संबंधित यंत्रणेचे विभाग प्रमुख उपस्थित होते.